कसा सुरू आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास? या वयातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना कस लागतो की नाही? या वयातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे सतत काहीतरी नवीन शोधत राहणं, मुलांना एंगेज ठेवणं, त्यांच्या हालचाली घडवून आणणं, आणि हे वेगळं काहीतरी शोधत असताना, नवीन काहीतरी शोधत असताना त्यातून मुलांना मज्जा येईल, सोबतच त्यांचा अभ्यास होईल, विचार शक्तीला चालना भेटेल, या प्रकारचा विचारही आपल्याला सतत डोक्यात ठेवावा लागतो, बरोबर की नाही? तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कृतींमधून या प्रकारे विद्यार्थ्यांना एंगेज कसं ठेवता येईल, त्यांना वेगवेगळ्या नवीन गोष्टी कशा शिकवता येईल याचा विचार केला. आत्ता विद्यार्थी इयत्ता दुसरीत जातो, म्हणजे त्याला लेखनाची वाचनाची बऱ्यापैकी ओळख झाली आणि ह्या गोष्टी त्यांना जमायला लागल्या असतील. तरीही त्यांना लिखाण वाचन ह्या गोष्टी शिकवत असताना फक्त पुस्तक दाखवलं आणि हे वाचून दाखवलं किंवा पुस्तक दाखवलं आणि हे लिहून दाखवलं असं केलं तर मुलांसाठी ती प्रक्रिया कंटाळवाणी बनते आणि त्यांचं लिहिणं वाचणं किंवा ती प्रक्रिया थांबायला सुरुवात होते. म्हणून त्यांची ही लिहिण्या वाचण्याची प्रक्रिया हसत खेळत पुढे जावं यासाठी आपण वेगवेगळ्या कृतींचा वापर करणार आहोत. यापूर्वी आपण विद्यार्थ्याला लिहिण्यासाठी ज्या काही एक्झरसाइजेस दिल्या होत्या, वाचनासाठी ज्या काही कृती दिल्या होत्या, आजही आपण विद्यार्थ्याला विचार करून स्वतःचं मत कसं व्यक्त करायचं किंवा स्वतःला वाटणारं मत कसं लिहायचं याबद्दलची कृती देणार आहोत. आजचं आपल्या पाठाचं नाव आहे चित्र वाचन. या पाठामध्ये आपण विद्यार्थ्याला एक चित्र दाखवणार आहोत. हे चित्र आहे जंगलाचं. आता जंगलाचं चित्र जर विद्यार्थ्याला दाखवायचं असेल आणि तिथले प्राणी काय बोलत असतील एकमेकांशी, त्यांना काय वाटत असेल हे आपण विद्यार्थ्याला विचारणार असू, तर त्याआधी आपण विद्यार्थ्याला जंगलाबद्दलच्या गोष्टी सांगणं, प्राण्यांबद्दलच्या गोष्टी सांगणं, हे प्राणी एकमेकांसोबत कसे बोलतात, कसे समजून घेतात या संदर्भातल्या इंटरेस्टिंग गोष्टी जर सांगितल्या तर मुलांना कल्पना करायला आणखी वाव भेटतो. तर ह्या पाठाची सुरुवात करताना तुम्ही अगोदर विद्यार्थ्यांना जंगलातील प्राण्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगा आणि मग विद्यार्थ्याला सांगा की आज मी तुला एक जंगलातील प्राण्यांचं चित्र दाखवणार आहे आणि हे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील, त्यांना काय वाटत असेल हे तू विचार कर, मला सांग आणि लिह पण. आणि मग विद्यार्थ्याला तुम्ही चित्र दाखवा. हे आहे विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं चित्र. आता या चित्रामध्ये जंगलातले खूप सारे प्राणी दिसत आहेत. जेव्हा आपण विद्यार्थ्याला विचारणार आहोत की हे प्राणी काय करतायत, ते एकमेकांशी काय बोलत असतील, त्याचा विचार कर आणि ते तू लिही सुद्धा, तर त्यावेळेस विद्यार्थ्याला विचार करण्यासाठीचा पुरेसा वेळ द्या. चित्र बघून वेगवेगळे प्रश्न विचारा, जसं की हा हत्ती आता काय करतोय, हे बगळे काय करतात इथे, ते एकमेकांशी बोलत असतील का आणि काय बरं बोलत असतील एकमेकांशी, तू तुझ्या मित्रासोबत काय बोलतो, इथे काय दिसतंय, माकड बरोबर, तू कधी माकड बघितलंयस का, माकड कशा उड्या मारत रे आणि माकड बोलत कस, खूप खूप, ते काय बोलत असेल ते तू इथे लिही बरं, आणि हरण माकडाकडे बघून काय विचार करत असेल ते तू इथे लिही. या प्रकारे विद्यार्थ्याला वेगवेगळी चित्र दाखवून जंगलातील प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील त्याचा विचार करायला सांगा. हा विचार करताना विद्यार्थ्याला मजा येते आणि ते स्वतःचीच एक गोष्ट तयार करायला लागते. यातून होतं काय, चित्र बघून विद्यार्थ्याला मज्जा येते, प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील याचं मुलं विचार करायला लागतात. यातून होतं काय की जंगलातील प्राणी कसे जगतात, ते एकमेकांशी काय बोलत असतील याचे विद्यार्थी विचार करायला लागतात, स्वतःच एक कल्पना विश्व बनवतात आणि केलेले विचार लिहिण्यासाठीही त्यांना आपल्याला प्रोत्साहित करता येते. हे त्यांचे स्वतःचे विचार असल्यामुळे त्यांना लिहितानाही मजा वाटणार. तर अशा प्रकारे हा पाठ विद्यार्थ्यांसोबत घ्या.